नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला या शासन निर्णयाच्या माध्यमातून जो पाचवा हप्ता वितरित केला जाणार आहे तो कधी वितरित केला जाऊ शकतो याबद्दलची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे पूर्ण शासन निर्णय व्यवस्थित समजून घेऊया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न शहाण्णव कोटी निधी वितरित करण्याबाबत माध्यमातून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आणि या योजनेचे पैसे सुद्धा काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित झाले आहेत आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकूण चार हप्ते पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेले आहेत चौथा हप्ता वितरणासाठी खूप वेळ झालेला होता आणि हा पाचवा हप्ता जो आहे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे याचा जो उल्लेख आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तसेच चौथा हप्ता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन चार पाच सात अवने आला आहे आता जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो पाचवा हप्ता आहे यासाठी जी निधी आहे ती निधीची तरतूद या ठिकाणी करून निधी मंजूर करण्यात आली आहे आता बघा पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस इथं पॉइंट जाणार ठेवा माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पाचवा हप्ता वितरित करायला पाहिजे होता आता हाच हप्ता जो आहे नोव्हेंबर म्हणजे आता पुढचा महिना म्हणजे दिवाळीच्या पूर्वी हा पाचवा हप्ता कधीही वितरित केला जाऊ शकतो याचे मुख्य कारण म्हणजे चौथा हप्ता वितरणासाठी काही कालावधी वेळ लागलेला होता म्हणून हा पाचवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वितरित करण्यासाठी सणासुदीच्या दिवसामध्ये या लाभार्थ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महा निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरित केला जावा यासाठी नवशेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस यामध्ये कधीही वितरित केला जाऊ शकतो नोव्हेंबर म्हणजे पुढचा हप्ता पुढचा महिना आता ऑक्टोबर महिना हा चालू आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही दिवाळी असल्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटी शेवटी हा हप्ता कधीही वितरित केला जाऊ शकतो जेव्हा तारीख या संदर्भात येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेऊया आणि लाभार्थ्यांना अचूक पद्धतींचे आतापर्यंत आपण चॅनलवरती व्हिडिओ घेतलेले आहेत इथून पुढे सुद्धा भविष्यामध्ये आपण घेणार आहोत त्यासाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला ऑल करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या चॅनलवरती जी काही मेंबरशिप आता ऑन केलेली आहे मेंबरशिप जॉईन करा आणि तुमचे जे प्रश्न असतील त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सर्वप्रथम त्या ठिकाणी मिळत जातील धन्यवाद